friends to join fast. नंबर सिस्टम any number system
any number system is called base or radix. Is called base or radix of that number system. तो तुम्हाला लक्षात येईल काय आहे ते बेस अँड रॅडिक्स. तुम्हाला जर नंबर सिस्टीम घेतले वेगवेगळे प्रकारचे त्यामुळे तुम्हाला बेस आणि रॅडिक्स लक्षात येईल. बेस अँड रॅडिक्स म्हणजे काय आहे म्हणजे त्या नंबर सिस्टीमला तो जो सिम्बॉल डिनोट करतो आहे तो म्हणजे तुमचा बेस ऑफ रॅडिक्स आहे. मग कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत? एक्झाम्पल्स आर नथिंग बट दे आर कॉल एज व्हॉट बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी आहे, ऑक्टल आहे, डेसिमल आहे, hexadecimal. All these are nothing but they are called as what? Positional or they are called as what? Weighted number system. They are called weighted number system. आता आपण वेट कसे देणार आहोत अकॉर्डिंग टू द पोझिशन. टू टाइप्स म्हटलेलं आहे वेटेड आणि पोझिशनल. मग यामध्ये काय आहे वेटेड मध्ये वी आर असाइनिंग वेट अकॉर्डिंग टू द पोझिशन टू ईच डिजिट ऑफ दॅट नंबर आणि द सिम्बॉल विच इज यूज टू रिप्रेझेंट दॅट नंबर सिस्टम इट इज कॉल्ड बेस आणि रॅडिक्स. जर बायनरी असेल तर तो सिम्बॉल कुठला असतो? बायनरी म्हणजेच काय? आपण जनरली बायनरी म्हणजे आपण टू नी डिनोट करतो. दोन सिम्बॉल्स आहेत त्यामध्ये, त्यामुळे बेस आणि रॅडिक्स बायनरी नंबर सिस्टीमचा काय असतो? टू. तसंच ऑक्टल म्हटल्यानंतर आपल्या मनात काय येतं? एट. म्हणजे बेस आणि रॅडिक्स काय आहे? एट आहे. कारण की त्यामध्ये ऑक्टल म्हणजे त्याची रेंज काय? झिरो टू सेव्हन. म्हणजे त्याच्याकडे एट सिम्बॉल आहे. म्हणून एट हा काय झाला? त्याचा सिम्बॉल झाला विच इज यूज टू रिप्रेझेंट ऑक्टल नंबर सिस्टीम. तसंच डेसिमल म्हटलं की आपल्या मनात काय येते? दहा सिम्बॉल्स आहेत, झिरो टू नाईन. मग टेन म्हणजेच काय? इट इज अ सिम्बॉल विच इज यूज टू रिप्रेझेंट डेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल म्हणजेच काय? सिक्सटीन. मग हे टू एट टेन सिक्सटीन काय आहेत? बेस आणि रॅडिक्स आहे त्या पर्टिक्युलर नंबर सिस्टीमचे. हेक्साडेसिमल साठी सिक्सटीन आहे, डेसिमल साठी टेन आहे, ऑक्टल साठी एट आहे आणि बायनरी साठी टू आहे. आले लक्षात? ओके विथ दिस. लक्षात आलं का? यस मॅम. आता वेटेड झालेला आहे. आता वेट कसे असाइन करतोय ते आपण बघणार आहोत जेव्हा आपण बायनरी नंबर सिस्टीम ऑक्टल नंबर सिस्टीम बघतो तेव्हा. आता अनवेटेड म्हणजे काय असणार आहे आणि अनपोझिशनल. इन दिस वी आर नॉट गोइंग टू असाइन, फक्त एक नॉट असणार आहे, नॉट गोइंग टू असाइन वेट्स अकॉर्डिंग टू द पोझिशन. आणि पोझिशनला आपण असाइन करत नाही. मग एक्झाम्पल काय आहे त्याच्यासाठी हे सिम्बॉल काय नसणार आहे? एक्झाम्पल काय? तुमचे रोमन नंबर. रोमन नंबर आपण शक्यतो कसं लिहितो? रोमन नंबर हाऊ वी आर रायटिंग द रोमन नंबर, दॅट इज नथिंग बट वी आर रायटिंग वन टू थ्री. दिस आर द नंबर रोमन नंबर वी आर रायटिंग. तो हे रोमन नंबर जे आहेत ते कुणाचे एक्झाम्पल्स आहेत? दॅट इज दिस आर नथिंग बट रोमन नंबर सिस्टीम. मग रोमन नंबर सिस्टीम मध्ये आपण काय करतो? आपण असाइन करत नाही वेट अकॉर्डिंग टू द पोझिशन. प्रत्येक डिजिटला असाइन करत नाही, अकॉर्डिंग टू द पोझिशन आपण असाइन वेट करत नाही. मग ते कुठल्या ह्याच्यामध्ये येतात? अनवेटेड किंवा त्याला अनपोझिशनल नंबर सिस्टम म्हणजे. आणि एक्झाम्पल काय? रोमन नंबर सिस्टम आहे. ओके, ते काय गरजेचं नाहीये, फक्त वेटेड आपल्याला महत्वाचं पार्ट आहे. फक्त अनवेटेड आणि अनपोझिशनल नंबर सिस्टीमचा एक्झाम्पल काय आहे? रोमन नंबर सिस्टीम आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. नंतर दुसरा जो पार्ट आहे आपला तो आपण बघू. आता वेटेड मध्ये बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय आहे, ऑक्टल म्हणजे काय आहे ते आपण बघणार आहोत. गो फॉर द नेक्स्ट स्लाइड. पहिला आहे आपला जो वेटेड मध्ये आहे तो बायनरी नंबर सिस्टीम आहे. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे आणि ते सगळ्या सिस्टीम साठी तेच आहे. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की त्याची रेंज काय आहे. पहिली गोष्ट प्रॉपर्टीज त्याचे कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघूया पहिलं. मग त्यामध्ये पहिलं प्रॉपर्टी येते आहे तुमची, पहिली जी प्रॉपर्टी येते आहे त्याची रेंज काय आहे? झिरो
आणि वन येतात तुमच्यामध्ये. बायनरी नंबर मध्ये दोनच सिम्बॉल्स आहेत, झिरो अँड वन. दॅट इज देर आर टू सिम्बॉल्स इन बायनरी नंबर. मग त्याचा बेस आणि रॅडिक्स काय असणार आहे? टू सिम्बॉल्स आहे त्यामुळे त्याचा बेस आणि रॅडिक्स काय आहे? बेस अँड रॅडिक्स इज नथिंग बट इट इज टू. ओके, थर्ड काय आहे? इट कन्सिस्ट ऑफ इंटीजर पार्ट अँड फ्रॅक्शनल पार्ट. आणि हा बायनरी नंबर सिस्टीम कुठल्या ह्याच्या प्रकारमध्ये मोडतो? पोझिशनल किंवा आपण म्हणू शकतो वेटेड. आताच आपण बघितले वेटेड आणि पोझिशनल काय आहे. पोझिशनल आणि वेटेड नंबर सिस्टीम आहे. इट इज पोझिशनल ऑर वेटेड नंबर सिस्टीम. आपण त्याला वेट देणारे अकॉर्डिंग टू द पोझिशन. मग हे झालं, इट कन्सिस्ट ऑफ इंटीजर पार्ट आणि फ्रॅक्शनल पार्ट सेपरेटेड बाय अ पॉइंट दॅट इज बायनरी पॉइंट. मग एक्झाम्पल बघूया. सो दॅट इज सपोज आय टेक एक्झाम्पल 1010.11. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट. दिस इज नथिंग बट बायनरी पॉइंटच्या अगोदर जो पार्ट येतो आहे त्याला आपण काय म्हणतो आहे? इंटीजर पार्ट. ओके, आणि हा जो नंतर पॉइंट नंतर येतो आहे त्याला आपण म्हणतो आहे फ्रॅक्शनल पार्ट. आणि हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? बायनरी पॉइंट म्हणतोय. ओके, मग आता जर मला असाइन वेट द्यायचा आहे अकॉर्डिंग टू द पोझिशन कसं देणार आहे? सो 1010.11 हा नंबर आहे माझा. सो असाइन वेट यू आर गोइंग टू गिव्ह बाय द प्रत्येक डिजिटला आपल्याला द्यायचा असाइन वेट. त्यामुळे प्रत्येक तुम्ही कॉलम घ्या त्याला. हा तुमचं झालेला आहे आणि असाइन वेट करा. आता असाइन वेट बायनरी नंबर आहे तो, त्यामुळे बायनरी नंबर जेव्हा तुम्ही असाइन करता आहे बेस रॅडिक्स काय आहे? टू. मग टू चा पॉवर येणार आहे बायनरी पॉइंट. हा तुमचा बायनरी पॉइंट झालेला आहे लक्षात घ्या. बायनरी पॉइंट टुवर्ड द लेफ्ट हे इंटीजर पार्ट असतो, बायनरी पॉइंट टुवर्ड द राईट हा फ्रॅक्शनल पार्ट असतो. मग इंटीजर पार्ट साठी पॉवर ऑफ व्हॉट? पॉझिटिव्ह पॉवर येतात झिरो पासून. टू बेस अँड रॅडिक्स टू आहे त्यामुळे टू चा पॉवर येतो. टू रेस टू झिरो, टू रेस टू वन, टू रेस टू टू आणि टू रेस टू थ्री. तसंच बायनरी पॉइंट टुवर्ड द राईट साठी नेगेटिव्ह पॉवर्स येतात टू रेस टू मायनस वन अँड टू रेस टू मायनस टू. सो दिस इज नथिंग बट व्हॉट वी आर असाइनिंग वेट. हे टू रेस टू मायनस टू हे वेट आहे या वनचं, टू रेस टू मायनस वन हे वेट आहे या वनचं, टू रेस टू झिरो हे झिरोचं वेट आहे, टू रेस टू वन हे वेट आहे या वनचं, तसंच टू रेस टू थ्री हे वेट आहे या वनचं. त्यामुळे हे जर हे काय झालेलं आहे तुमचं असाइन वेट. अकॉर्डिंग टू पोझिशन आलं लक्षात बायनरी नंबर सिस्टीम आली का लक्षात? प्रेझेंट 25 स्टुडंट आर प्रेझेंट. आलं लक्षात आलं आहे का तुमच्या बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय आहे? झिरो वन त्याचे सिम्बॉल्स असतात, झिरो आणि वन म्हणजे एकूण दोन सिम्बॉल्स आहे. त्यामुळे त्याचा बेस आणि रॅडिक्स टू आहे. ते पोझिशनल किंवा वेटेड नंबर सिस्टीम आहे. आपण ते वेट दिलेले आहेत अकॉर्डिंग टू द पोझिशन. पहिल्या पोझिशनला जर असेल तर टू रेस टू झिरो, दुसऱ्या पोझिशनला, तिसऱ्या पोझिशनला, चौथ्या पोझिशनला म्हणजे इंटीजर पार्टच्या, आणि नंतर बाय फ्रॅक्शनल पार्ट साठी असेल तर टू रेस टू मायनस वन पासून सुरू होतात तिचे वेट्स. इंटीजर पार्ट आणि फ्रॅक्शनल पार्ट दोन येतात. आलं लक्षात बायनरी नंबर सिस्टीम हो का नाही? एक्झाम्पल रिपीट करा. एक्झाम्पल काय नाहीये, हा तुमचा जो एक्झाम्पल आहे ना हा तुमचा बायनरी. बायनरी म्हणजे काय? झिरो आणि वन नंबर असतात तुमचे. मग मी एक कुठलं पण एक्झाम्पल घेते आहे 1010.11 हा माझा बायनरी नंबर आहे. ओके, सपोज दिस बायनरी नंबर आय एम गोइंग टू सबस्क्रिप्ट मध्ये डिनोट करतात दॅट इज इट इज बायनरी नंबर 1010.11. मग पॉइंटच्या अगोदर हा तुमचा इंटीजर पार्ट आहे आणि पॉइंटच्या नंतर हा तुमचा फ्रॅक्शनल पार्ट आहे. जसं तुमचा डेसिमलला असते ना इंटीजर पार्ट आणि फ्रॅक्शनल पार्ट, तसंच बायनरी पॉइंटच्या इकडं इंटीजर पार्ट आहे, बायनरी पॉइंटच्या पलीकडे फ्रॅक्शनल पार्ट आहे. मग आता हे काय झालेलं आहे? 0101 हाच मी इकडं खाली घेतलेला आहे, 0.11. प्रत्येकाला तुम्ही त्या बिटला असाइन वेट करायचं आहे अकॉर्डिंग टू द पोझिशन. मग जेव्हा तुम्ही असाइन वेट करता आहात त्याचा बेस अँड रॅडिक्स तुम्हाला माहीत असायला पाहिजे.
बेस वेरीज बायनरी नंबर सिस्टम चा काय आहे, दोन सिंबल्स आहेत त्यामुळे 2 आलेला आहे. मग बायनरी पॉइंट टुवर्ड द लेफ्ट म्हणजे इंटीजर पार्ट साठी पॉवर ऑफ 2 असतात असेंडेड. पहिल्या डिजिटला इंटीजर पार्ट मध्ये 2:0 पासून स्टार्ट होते, दुसऱ्या डिजिटला 2:1, तिसऱ्या डिजिटला 2:2 आणि तिसऱ्या चौथ्या डिजिटला 2:3. तसंच बायनरी पॉइंट टुवर्ड द राईट म्हणजे हा काय आला तुमचा फ्रॅक्शनल पार्ट. फ्रॅक्शनल पार्ट साठी निगेटिव्ह पॉवर्स ऑफ 2 असतात स्टार्टिंग -1 पासून, 2:-1, 2:-2. हे दोनच येतात 1:1 तुमचे फ्रॅक्शनल पार्ट मध्ये 1 आणि 1, म्हणून 2:-1 आणि 2:-2. मग हे जे लिहिलेलं आहे तुम्ही 2:-1, 2:-2 हे वेट आहे कोणाला, या पर्टिक्युलर नंबर डिजिटला. या 1 वेट काय आहे 2:-1, या 1 किती आहे 2:-2, कारण की हा सेकंड पोझिशन आहे फ्रॅक्शनल पार्टला, हा फर्स्ट पोझिशन आहे. तसंच इंटीजर पार्ट मध्ये फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ पोझिशन आहे, त्या प्रत्येकी वेट किती आहे 2:0 पासून स्टार्ट होते टू 2:3 पासून होते. म्हणजे हे असाइन वेट आहे अकॉर्डिंग टू द पोझिशन, पोझिशन प्रमाणे ते असाइन वेट केलेले प्रत्येक डिजिटला त्या नंबरचा, बायनरी नंबरचा प्रत्येक डिजिटला. आलं लक्षात? यस मॅम. ओके, आता दुसरा आपण पार्ट बघूया आहे, बायनरी नंबर सिस्टम झाला, आता डेसिमल नंबर सिस्टम बघू. आता जर मी बघितलं डेसिमल नंबर सिस्टीम, माझा दुसरा पार्ट काय आहे बायनरी झाल्यानंतर डेसिमल नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये काय प्रकार असतो, डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये की ते रेंज प्रॉपर्टी काय आहे, त्याची रेंज काय असते डेसिमल नंबर ची, व्हॉट इज द रेंज. रेंज इज 0 to 9, दॅट इज टोटल 0 पासून 9 पर्यंत. जर तुम्ही मेजर केले किती सिम्बॉल्स आहे, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 इन्क्लूड आहे, त्यामुळे टोटल किती सिम्बॉल्स आहेत, 10 सिम्बॉल्स आहेत. देर आर 10 सिम्बॉल्स, रेंज आहे 0 to 9, देर आर 10 सिम्बॉल्स. त्यामुळे बेस आणि रॅडिक्स किती आलेला आहे, त्याचा किती सिम्बॉल्स आहेत 10, त्यामुळे बेस अँड रॅडिक्स किती आलेला आहे, दॅट इज 10 आलेला आहे. थर्ड पार्ट काय आहे, दॅट इज इट इज अ पोझिशनल वेटेड. ह्याला पण आपण काय देणार आहे, अकॉर्डिंग टू द पोझिशन वी आर गोइंग टू असाइन द वेट. सो इट इज अ पोझिशनल वेटेड नंबर सिस्टीम, पोझिशनल नंबर सिस्टीम मध्ये येतो तो वेटेड नंबर सिस्टीम मध्ये. आणि त्याला पण इंटीजर पार्ट आणि फ्रॅक्शनल पार्ट आहे. सो इट इज डिवायडेड इन टू इंटीजर पार्ट, डिवायडेड इन टू इंटीजर पार्ट अँड फ्रॅक्शनल पार्ट, into integer part and fractional part separated by what point, separated by point. And that point is called decimal point. जिथं binary number असेल तर तो binary point, डेसिमल असेल तर डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये तो डेसिमल तो. आता मी एक्झाम्पल घेते डेसिमलचं, 0 to 9 मध्ये माझा कुठलाही नंबर असणार आहे, म्हणजे ते डिजिट कुठलाही 0 to 9 मध्येच असणार आहे. मग पहिला डिजिट समजा घेतलेला आहे, दॅट इज आय हॅव टेकन सपोज 6, ओके 2, 5, 3, 6. सो दिस इज माय डेसिमल, बिकॉज प्रत्येक डिजिट हे 0 to 9 मध्येच आहे. 6 हे 0 to 9 मध्ये, 2 पण हे 0 to 9 मध्ये, 5 पण 0 to 9 मध्ये, 3 पण 0 to 9 मध्ये, 6 पण 0 to 9. म्हणजे हा काय झालेला आहे, माझा डेसिमल नंबर सिस्टीम झालेला आहे, डेसिमल नंबर आला. मग हा डेसिमल म्हणजे सबस्क्रिप्ट मध्ये तुम्ही 10 लिहायचा आहे डेसिमल मध्ये, बेस रेडिस किती आहे 10 आहे. आता त्याला तुम्ही काय करायचं, इंटीजर पार्ट काय आहे हा तुमचा इंटीजर पार्ट आहे, हा तुमचा इंटीजर पार्ट. आणि हा तुमचा काय झालेला आहे, आफ्टर डेसिमल पॉइंट इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड फ्रॅक्शनल पार्ट, हा तुमचा फ्रॅक्शनल पार्ट आहे.
आता त्याला तुम्ही असाइन करायचे पोझिशन, तो 6, 2, 5, 3 आणि 6 प्रत्येकला कॉलम करा, प्रत्येक डिजिटला तुम्ही काय करा कॉलम करा. आता प्रत्येकाला कॉलम केल्यानंतर त्या प्रत्येक डिजिटला तुम्ही असाइनमेंट करायचं. बेस रॅरिक्स काय, डेसिमल नंबर सिस्टीमचा 10, त्यामुळे जे असाइनमेंट असणार आहे ते 10 पॉवर मध्ये असणार आहे. बायनरी असेल तर 2 पॉवर मध्ये, डेसिमल असेल तर 10, ऑक्टल असेल तर 8 आणि हेक्साडेसिमल असेल तर 16. मग इथं इंटीजर पार्ट ह्याला पॉवर किती कसे असतात, पॉझिटिव्ह पॉवर 0 पासून, आणि इथं फ्रॅक्शनल पार्ट साठी काय असणार आहे, नेगेटिव्ह पॉवर -1 पासून. सो पॉझिटिव्ह पॉवर कशाचे, डेसिमल आहे म्हणून 10 सगळे पॉझिटिव्ह पॉवर, 10^0, 10^1, 10^2 आणि इथं 3 काय येणार आहे, 10^-1, नेगेटिव्ह पॉवर ऑफ 10, सो 10^-2. मग हे झाले काय तुमचे असाइनमेंट अकॉर्डिंग टू द पोझिशन, म्हणजे या 6 नंबरला असाइनमेंट किती आहे 10^-2, या 3 नंबरला असाइनमेंट किती आहे 10^-1, कारण के फ्रॅक्शनल पार्ट मध्ये येते. तसंच 6, 2, 5, 6 10^2 आहे असाइनमेंट, 2 10^1 आणि 5 10^0 आहे. सो दिस विल बी द असाइनमेंट अकॉर्डिंग टू द पोझिशन. आलं लक्षात हो का नाही? यस मॅम. तसंच आपण दुसऱ्या 2 नंबर सिस्टीम बघणार आहे, ऑक्टल नंबर सिस्टीम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. तर आता आपण बघूया आहे 3 पार्ट, ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल नंबर सिस्टीम साठी कसं असतंय, ऑक्टल नंबर सिस्टीम साठी प्रॉपर्टीज काय असणार आहे त्याच्या, तर पहिली प्रॉपर्टी आहे ऑक्टलची रेंज काय असते, 0 to 7, that is how many symbols are there total, 8 symbols. Okay, so second will be what, base rarix kada kiti asnar ahe, 8, karan ki 8 symbol ahe. Nantar third part kay ahe, it is a positional weighted number system, it is a positional weighted number system cha prakar ahe to, karan ki tyala apan काय करणार आहे, वेट देणार आहे अकॉर्डिंग टू द पोझिशन. आणि चौथं काय आहे, इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ, इट इज डिवायडेड इन टू 2 पार्ट, इट इज डिवायडेड इन टू 2 पार्ट, इंटीजर पार्ट अँड फ्रॅक्शनल पार्ट, इंटीजर पार्ट अँड फ्रॅक्शनल सेपरेटेड बाय separated by point, separated by which point, octal point, octal point, जो point आहे तो octal number system मध्ये, त्यामुळे octal point. त्यामुळे आता मी समजा मी एक्झाम्पल घेतलेला आहे, octal पाहिजे आहे 0 to 7 मध्ये, प्रत्येक डिजिट माझा जो असणार आहे तो 0 to 7 मध्ये, म्हणजे 7, 6, 3, 5 हा मी नंबर घेतला तर तो माझा काय आहे आणि ऑक्टल आहे, लक्षात घ्या. 7 पण 0 to 7 मध्ये आहे, 6 पण 0 to 7 मध्ये आहे, 3 पण 0 to 7 मध्ये, 7 पण 0 to 7 मध्ये आहे आणि 5 पण माझा 0 to 7 मध्ये. मग आता हा झाला माझा ऑक्टल नंबर, मग त्याला मी काय करणार आहे, असाइनमेंट करणार आहे. हा तुमचा इंटीजर पार्ट आहे, so this will be your integer part, आणि हा तुमचा काय झालेला आहे, फ्रॅक्शनल पार्ट.
सेपरेटेड बाय द पॉइंट दैट इज ऑक्सल पॉइंट. ओके मग आता मी 7, 6, 3 ह्याला प्रत्येकाला असाइन वेट करणार आहे अकॉर्डिंग टू द पोझिशन. पॉइंट 7, 5 असाइन वेट करणार आहे. हा इंटीजर पार्ट आहे त्यामुळे पॉवर काय येणार आहे पॉझिटिव्ह, 0 पासून स्टार्ट होणार आहे. ऑक्टल आहे त्यामुळे काय येणार आहे पॉवर 8 चे पॉवर येणार आहे. 8 raised to 0, 8 raised to 1, 8 raised to 2. 7 चा असाइनमेंट किती आहे 8 raised to 2 आहे. 6 चं किती आहे 8 raised to 1 आहे. 3 चं किती आहे 8 raised to 0 कारण की ते इंटीजर पार्ट मध्ये. 7 चं निगेटिव्ह पॉवर 8 raised to -1 आणि 8 raised to -2. 5 चं वेट 8 raised to -2 आहे. 7 चं 8 raised to -1. सो दिस इज नथिंग बट असाइन वेट अकॉर्डिंग टू द पोझिशन. असाइन वेट अकॉर्डिंग टू पोझिशन आलं लक्षात. यस मॅम. ओके आता आहे ना काय ना सिद्ध डेसिमल नंबर सिस्टम. लास्ट आता हेक्साडेसिमल. आता मला तुम्ही सांगू शकाल का हेक्साडेसिमल मध्ये काय होते ते काय होणार हेक्साडेसिमल मध्ये रेंज किती असते हेक्साडेसिमल ची. डिजिट्स फ्रॉम 0 to 9 अँड अल्फाबेट्स फ्रॉम ए टू एफ. यस सो हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये काय असते तुमचं प्रॉपर्टीज काय आहे त्याच्या. पहिली प्रॉपर्टी आहे 0 to 9 रेंज आहे एज वेल एज व्हॉट ए टू एफ कारण की 9 पासन जे आपण म्हणतो का नाही 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजेच काय 10 म्हणजेच काय ए 11 म्हणजेच काय बी 12 म्हणजेच काय आहे सी 13 म्हणजे ई आणि 14 म्हणजे सॉरी ए म्हणजेच काय 10 बी म्हणजे 11 12 म्हणजे सी 13 म्हणजे डी 14 म्हणजे ई आणि 15 म्हणजे एफ. लक्षात घ्या हेक्साडेसिमल मध्ये 10, 11, 12, 13, 14, 15 असं म्हणत नाही आपण त्याच्याऐवजी आपण काय म्हणतो ए टू एफ म्हणतो लक्षात घ्या. ओके सो हे रेंज झालेले 0 to 9 आणि ए टू एफ. टोटल किती सिम्बॉल्स आहेत यामध्ये 16 सिम्बॉल आहेत. सो टोटल देअर विल बी 16 सिम्बॉल्स त्यामुळे बेस आणि रॅडिक्स किती आलेला आहे 16 आलेले बेस रॅडिक्स. त्यामुळे आपण जेव्हा पोझिशन बेस आणि रॅडिक्स किती आहे 16 आहे आपण जेव्हा त्याला वेट असाइन करणार आहे त्यावेळेस आपण कशाचे पॉवर घेणार 16 पॉवर घेणार. थर्ड इट इज अ पोझिशनल वेटेड नंबर सिस्टम. चौथ आता इट कन्सिस्ट ऑफ फ्रॅक्शनल पार्ट आणि इंटीजर पार्ट. मी आता एक नंबर घेते 3 एक्झाम्पल 3 F E.1D. त्याचा इंटीजर पार्ट काय झालेला आहे हा इंटीजर पार्ट आहे. हा तुमचा पॉइंट आहे हेक्साडेसिमल पॉइंट आणि हा तुमचा फ्रॅक्शनल पॉइंट पार्ट आहे.
वन डी. आता त्या प्रत्येकाला मी असाइन करणार आहे वेट. सो आय विल असाइन, आय विल टेक ईच डिजिट एज अ कॉलम, वन कॉलम, आणि त्याला तुम्ही असाइन वेट करणार आहे. असाइन वेट करताना कसे पॉवर करणार आहे तुम्ही, पॉइंटच्या अगोदर इंटीजर पार्ट साठी, इंटीजर पार्ट साठी काय आहे पॉइंटच्या अगोदर सगळे पॉवर ऑफ पॉझिटिव्ह पॉवर झिरो पासून. सो 16 आहे बेस रॅडिक्स, सो 16:0, 16:1 आणि 16:2. इथं 1 आहे, 16:-1, 16:-2. ओके, सो हे झाले तुमचे पॉझिटिव्ह पॉवर्स आणि झाले नेगेटिव्ह पॉवर्स, हे झाले तुमचे असाइन वेट्स. अकॉर्डिंग टू पोझिशन आलं लक्षात, ओके विथ दिस? यस मॅम. आता आहे बघा, आपल्याला चार नंबर सिस्टीम आहेत आणि आपल्याला कन्वर्जन करायचे आहे. चार नंबर सिस्टीमचे जर आपल्याला कन्वर्जन करायचे म्हटले तर आपण कन्वर्ट कसं करू शकता हे लक्षात घ्या. आता तर आपल्याला कन्वर्ट कसं करायचं आहे, पहिलं आहे बायनरी. बायनरीचं तुम्ही जर बघितलं तर तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करू शकता, बायनरी टू ऑक्टल, बायनरी टू डेसिमल, बायनरी टू हेक्साडेसिमल, तीन फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता, लक्षात घ्या. तसेच तुमचे चार नंबर सिस्टीम आहेत तर तुम्ही प्रत्येकी तीन फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता, दुसऱ्या तीन फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता. तर एकूण किती कन्वर्जन आपल्याला करायचे आहेत, चार नंबर सिस्टीम आहे आणि प्रत्येक तुम्ही तीन मध्ये कन्वर्ट करू शकता. बायनरी घेतलं तर बायनरी तुम्ही ऑक्टल मध्ये, बायनरी तुम्ही हेक्साडेसिमल मध्ये आणि बायनरी तुम्ही डेसिमल मध्ये. तसंच तुम्ही ऑक्टल घेतलं तर ऑक्टल टू डेसिमल, ऑक्टल टू हेक्साडेसिमल, ऑक्टल टू बायनरी. तसंच हेक्साडेसिमल घेतलं तर हेक्साडेसिमल टू डेसिमल, हेक्साडेसिमल टू बायनरी, हेक्साडेसिमल टू ऑक्टल. आणि डेसिमल घेतलं तर डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल, डेसिमल टू हेक्साडेसिमल. म्हणजे एकूण किती कन्वर्जन आपल्याला बघायचे आहेत, चार. 12 कन्वर्जन बघायचे, चार नंबर सिस्टीमचे तीन प्रकार बघायचे आपल्याला, 4, 3, 12. त्यामुळे 12 कन्वर्जन्स बघायचे. त्याचे प्रोसिजर्स आहेत आणि ते कन्वर्जन साठी आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. तर पहिलं कन्वर्जन आपण बघूया, हा दॅट इज नथिंग बट कन्वर्जन ऑफ डेसिमल इंटू बायनरी. आपण कन्वर्जन बघूया. फर्स्ट कन्वर्जन विल सी तर पहिलं प्रोसिजर आपण काय बघणार आहे, ए पार्ट, कन्वर्जन ऑफ, पहिलं आपण बघूया डेसिमल, कन्वर्जन ऑफ डेसिमल टू अदर फॉर्म, कन्वर्जन ऑफ डेसिमल टू अदर फॉर्म. मग त्यामध्ये पहिलं जे कन्वर्जन आहे ते आपण बघणार आहोत, कन्वर्जन ऑफ डेसिमल टू, कन्वर्जन ऑफ डेसिमल टू बायनरी. पहिल्यांदा आपण बघणार आहे बायनरी मध्ये. मग आता प्रोसिजर काय आहे, मग प्रोसिजर आपली जी आहे ती दोन प्रकारे कन्वर्जन करते आहे. प्रोसिजर फॉर इंटीजर पार्ट मध्ये कन्वर्ट करते आहे आणि प्रोसिजर फॉर फ्रॅक्शनल, कारण की फ्रॅक्शनल आणि इंटीजर पार्ट दोन्ही पण येतात बायनरी मध्ये, त्यामुळे डेसिमल मध्ये. इंटीजर पार्ट साठी मध्ये बघूया प्रोसिजर फॉर इंटीजर पार्ट अँड नेक्स्ट विल गो फॉर द प्रोसिजर फॉर बायनरी फ्रॅक्शनल पार्ट. तर प्रोसिजर काय पहिली, डिवाइड जो काय इंटीजर पार्ट मध्ये तुमचा असेल तो डिवाइड द डेसिमल नंबर इंटीजर पार्ट मधला
बाय बाइनरी मध्ये कन्वर्ट करायचे, सो यू आर गोइंग टू डिवाइड बाय 2. ओके, सेकंड स्टेप काय, टेक ऑफ द रिमेंडर असाइड आफ्टर ईच डिव्हिजन. टेक ऑफ द रिमेंडर असाइड आफ्टर ईच डिव्हिजन. आफ्टर ईच डिव्हिजन टेक ऑफ द रिमेंडर असाइड. मग हे झाल्यानंतर रिमाइंडर असाइड घेतल्यानंतर कंटिन्यू दिस प्रोसिजर. कंटिन्यू करायची प्रत्येक वेळेस ते काय करायचे, डिवाइड करायचे आणि रिमाइंडर असाइड घ्यायचा आहे. कंटिन्यू दिस प्रोसिजर, कंटिन्यू करा तुम्ही ही प्रोसिजर टिल यू गेट अ पोर्शन of 0 and remainder of 1. remainder apna ka aayla pahije, 1 aayla pahije. remainder of 1, that time you are going to stop the conversion. okay, and now conversion is complete, manje stop karayche. conversion is आणि जे काय तुम्ही रिमाइंडर असाइड घेतलेलं आहे ते तुमचा आंसर आहे फ्रॉम टॉप टू बॉटम, फ्रॉम बॉटम टू टॉप. पर कलेक्ट द रिमाइंडर, कलेक्ट द रिमाइंडर इन रिव्हर्स ऑर्डर. रिव्हर्स ऑर्डर मध्ये, रिव्हर्स ऑर्डर, रिव्हर्स ऑर्डर काय आहे, बॉटम टू टॉप. So this is your for procedure for integer part. This is procedure for fractional part sathi kay ahe. Procedure for fractional part. Sir, pahila procedure kay ahe? Multiply karaycha ahe. Jasa tumhi integer part sathi divide karaycha ahe. Tasa multiply the fractional part by 2. ओके, नंतर टेक कॅरी. कॅरी काय करायचंय तुम्ही, टेक कॅरी अवेलेबल ऍट इंटीजर. पुन्हा जॉईन व्हा बरं का नंतर, कारण की 1 मिनिटात तुमचं बंद पडेल. पुन्हा इंटीजर असाइड, जो काय कॅरी तुमच्या इंटीजरला येईल तो असाइड करा आणि कलेक्ट करा तो कॅरी. कलेक्ट द कॅरी फ्रॉम टॉप टू बॉटम. इथं बॉटम टू टॉप होत, इथं टॉप टू बॉटम आहे. कलेक्ट द कॅरी फ्रॉम टॉप टू बॉटम टू गेट द फायनल आन्सर ऑफ फ्रॅक्शनल पार्ट. सो दॅट विल बी आन्सर. सो हे झालं तुमचं प्रोसिजर फॉर इंटीजर पार्ट आणि फ्रॅक्शनल पार्ट. मग आपण एक प्रोग्राम बघू, एक प्रोग्राम म्हणजे एक प्रॉब्लेम बघूया फक्त इंटीजर पार्ट साठी आणि नंतर मग दोन्ही